डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या अल्पसंख्याक दर्जाची मान्यता संस्थेच्या विनंतीवरून महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ट्रस्ट अंतर्गत विविध महाविद्यालयातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे शक्य होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदूम यांनी दिली महाराष्ट्र शासनाकडून संस्थेस अल्पसंख्याक शिक्षण संस्था म्हणून दर्जा प्राप्त करण्यात आला होता परंतु त्यामुळे इतर प्रवर्गातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध महाविद्यालयात प्रवेश मिळण्याच्या संधी कमी झाल्या होत्या याचा विचार करून संस्थेचे चेअरमन चेअरमन विजय सौ सोनाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक मुदगल यांनी हा दर्जा रद्द होण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न केले व सर्वांसाठी मेडिकल अभियांत्रिकी फार्मसी इत्यादी सारख्या शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध करून दिली आहे अभियांत्रिकीबरोबरच वैद्यकीय शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारी संस्था म्हणजे जयसिंगपूर येथील डॉक्टर जय जय शिक्षण संकुल होय या संकुलाने जयसिंगपूर शहराचा नाव लौकिक वाढवत शिक्षण पंढरी अशी ओळख निर्माण केली आहे सदर ट्रस्ट अंतर्गत अभियांत्रिकी वैद्यकीय फार्मसी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून दर्जा व नामांकन इत्यादीच्या आधारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ही संस्था अग्रेसर व लौकिक प्राप्त आहे अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एकशे वीस जागा मॅकॅनिकलच्या साठ जागा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या साठ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या साठ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या साठ हे पदवी अभ्यासक्रम असून पदव्युत्तर विभागामध्ये एमटेक सिव्हिल इंजिनिअरिंगमधील कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अठरा जागा हे अभ्यासक्रम सुरू आहेत महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्रांचे आयोजन विविध कंपन्यांशी सामंजस्य करार यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून दिली जाते विद्यार्थी विद्यार्थी निना राहण्यासाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय असून सर्व प्रवेश उत्सुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक मुदगल यांनी केले आहे पत्रकार परिषदेस डॉक्टर दीपक मुदगल प्राचार्य एस बी पाटील उपप्राचार्य एम ए एम नानिवडेकर प्रसिद्धी प्रमुख पी पी पाटील प्रबंधक श्री ए बी घोलप यांनी आभार मानले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ